चिरे हाड़ उड़ेला बंद के बंद के आता मनसान मुखार लिगेली रस्तो ती सा आता ये किती लाभ झाला इतने नेहरू रोडाचे बरे आहे ना अजून उबारून एक मरण सारे एक मरण करो जाएगा चार जो एडजस्ट करें रस्ते पाला दोतर हाट जो हॉस्पिटल चार जो उबार आता आता तुम्ही पहिला असताले एक्चुअली रियली शॉकिंग आणि व्हाट अ सॅड प्लाइट बाबा दत्तान बाबा अग्नेलान आणि पिरीस बाबान हंगा माका डोंगरेर इन्स्पेक्शनाक यो म्हणले सगळे लोक असा हंगा वाड्या वयलो वायट दिसता सांगपाक तुमकां म्हणल्यार आता ही कितलीशी वर्सां झाली त्यांची ही आता ओरिजिनली आता झाली माका दिसता 60-70 वर्सां झाली दे आर रिझायडींग हियर आणि इफ यू ऑल सी एक नजर मारा पळयात ती घरा पळयात हंगा घरा असात आणि वो रस्तो पळयात वो रस्तो पळयात तुम्ही कितलो नॅरो रस्तो असा तो म्हणल्यार एक मोटरसायकल चुकून वचपाक हंगा मुश्किल असा आता बाब अग्नेलान म्हाका सांगले मॅडम तुम्ही मात्शे येयात आणि हंगा आम्ही हे करूया म्हणून इन्स्पेक्शनाक तू यो मात्शे पळय आमची सेट फ्लाइट म्हणून हांव रेशन डिस्ट्रीब्युशन करताले ते सोडून हांव हंगासर आयला कित्याक म्हाका खरेंच वायट दिसपाल ना कित्याक ते सांगता ते भाशेन बाबडो पिरीस सांगता घरांतल्यो सुन्यो ज्यो लग्न जाल्ल्यो आसा काजार जाल्ल्यो आसा तेगे चेड्यागेल्यो बायल्यो त्यो तुका रावपाक हांगा अग्री ना कित्याक म्हणल्यार इट इज रायटफूल तांच्या कायद्या प्रमाणे सारखे कित्याक रस्तो ना आता हो रस्त्या खातीर खंय ते तळमळ पडल्यात ते खंय गांवच्या सरपंचा कडेन गेले दोंगोरी ते खंय त्याच्या पयले एमएलए लुईजीन फालेरो कडेन आता इतले वर्सां खंय ते फॉलोअप करतात लुईजीन मे म्हयन्यांत खंय आयलो इन्स्पेक्शन केले पयलो जातले म्हणले आनी गेलो खंय मागीर खबर ना ताज्या पयले देखून खंय दोन आमदार येवन गेले ते सांगता म्हाका की दीस मॅटर इज गोईंग फॉर लास्ट 15-20 इयर्स पूण रस्त्याची कोणेच जाप घेवं ना दीस इज अ बेजीक नीड रस्तो म्हणटा तो यू कॅनॉट डिनाय आतां तेंच्या घरांत लोक आसा हे वडील आसा दत्ता बाब पिरीस बाब फाल्यां बाय गॉड फॉरबीड एक तांकांच कितें एक इमर्जंसी आयली आणि एम्ब्युलंस हाडपाक पडले तर म्हाका सांगा तुम्ही फ्रॉम तेरा साकून हांगा येता म्हणल्यार 10 मिनटां चलपाक पडटा तेंच्या घरा पावता म्हणल्यार एम्ब्युलंस येवपाक ना म्हणल्यार मनशां हांगा साकून थंय मेन रोडार व्हरता म्हणल्यार एम्ब्युलंसांत घालता म्हणल्यार मनीस मरून वतलो मनीस मरून घेवन गेले मागीर दुसरें एक समज डिलिव्हरी एक तांची सुनाक न्ही डिलिव्हरी टायम इमर्जंसी आयली वॉट यू ऑल एक्सपेक्ट द पेशंट त्या बायलेक जी डिलिव्हरी जावपा आसा तिका उबारून व्हरप तिसरी केस फाटल्या दिसा खंय कोण एकलो वडील मेलो एम्ब्युलंस येना जाली गाडी येना येवपाक वाटच ना कशी येतली तेणी खंय ह्या लोकांनी गांवच्या लोकांनी खंय उबारून खंय ते मडे व्हेले आनी ते गाडीन घातले चवथें सिलिंडर खंय येता सदां ह्या कोविडा टायमार तांचे कडेन जॉब ना ते सिनियर सिटीजन आसा भुरगे कितें जोडटा ते देखून आयज तांचे पयशाचे रिडक्शन जाल्ले आसा पेमेंटाचे तांकां खंय इतले त्रास जावपा लागले की सिलिंडर वालो खंय येवपाक सोदना कित्याक येतलो 10 मिनटां ते सिलिंडर ओडून उबारून इतले पयस येवपाक ते मुश्कील म्हूण तांकां खंय तांकां 50 रुपया 70 रुपया दिवन खंय बाबा हाड रे म्हूण सांगपाक पडटा हांव लुईजीन फालेरोक सांगपाक सोदतां तूं सदांच बोस्ट करता न्ही आपूण इतले वर्सां नाविलीचो आमदार आशिल्लो इतले रस्ते केल्या मागीर हांगा वाय यू फेल टू मेक अ रोड हियर इट इज युअर ड्युटी एज अ इलेक्टेड एमएलए घे मरे एनओसी कोणाची लागता ती आणि एस्टिमेट काड हांव लुईजीनाक सांगपाक सोदतां की दीस इज नॉट द वे आणि तूं येवन तांकां काणयो सांगून वता डॅट इज व्हेरी बॅड
हेच समज परिस्थिती आनी कोणागेर तुमच्या जाणा आशिल्ली जाल्यार यू ऑल वुड हॅव बीन एबल टू बेर. नाव दे आर टेलिंग मी दॅट इट्स बीन सो मेनी इयर्स भुरग्यांक देखून स्कुलाक वतासना त्रास जाता, पावसांत हांवें सगळे पळयात तुमी कशे रान चलपाक जायना, खंय जुवाणी भोंवतात खंय, आनी रस्तो इतलो केल्लो आसा म्हणजे इतले नॅरो रोड, इवन अ बायक कॅन नॉट गो, एन्ड दीस इज नॉट अ रिमोट एरिया. बरें म्हाका सांगलेले समज काणकोण सांगे दारगल आय कूड अंडरस्टँड, दीस इज इन दोंगोरी नावेली प्रायम लोकेशन सारखे, जस्ट 2 मिनिट्स फ्रॉम हियर इफ यू टेक अ बायक यू रीच द चर्च. सो वी आर एक्सपेक्टींग द पंचायत, वी आर एक्सपेक्टींग द एमएलए दॅट इज लुझिन फालेरो, जाता तितले बेगीन मातशे ह्या रोडाचे एस्टिमेशन काळ, एनओसी घे, कोणाक जाय त्यांच्या दारान तू वच, कित्याक इट इज यू हू आर द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव, दीस पीपल आर युअर वोटर्स, दे हॅड फेथ इन यू, बट दे आर टेलिंग मी टुडे दॅट ऑल द एमएलएज हॅव डिप्रायव्ड देम, म्हणून सगळे येऊन गेले म्हणतात पण काय जाऊना म्हणून आयज म्हज्या दारान पावले. सो हांव मागता की एस्टिमेट काढचो आणि त्यांना रिलीफ दिवचे, हे काम म्हणतात एक 6 महिने लागतले, चढ व्हडले काय लागपाना, इतले तेम तरी पासेन्स काढिले असतात, ते पासेन्स काढून रोवपाक रेडी असा, बट बाय नेक्स्ट फेब्रुवारी मार्च म्हणतात तो रस्तो जावपाक जाय म्हणून हांव ही शिटकावणी लुझिनाक दितो. गेले कितले आयज 13-14 वर्ष झाले आम्ही एमएलए कडे भोंवताय, कडे भोंवताय, कोण सगळे येताय चोयताय आणि कोणाक फोन येता आणि डॉक्टर्स कॅन्सल जाता रस्तो. हांव फाटी ते सायडी येवपा आलो रस्तो, हांव नको सगळे रेडी झाले, दुसरे सेकंड डे रोकडे चेंज जाले, तेम गेले गेले पुतून सगळे येल्ले की चेंज जाता, कोण फोन करता कोण ऑब्जेक्शन करता आमकां काय खबर ना, हांगा कोणागे किती आसा ते, हां कितले वर्सां जाले आमकां सगळे फोटो आसा पयलेचे रस्तो, हांगा सगळे इस्कॉलाचे भुरगे एसी पास जाताले सगळे, आमचे कडेन प्रूफ आसा सगळे, आमी केले प्रूफ दाखयले आमी लुझिनाक, एक कॉपी लुझिना कडेन आसा, आख्खे कॉपी धाड तें सगळें बिनाका जातले म्हण इन्क्वायरी करपाक जाय म्हणटा, जातलो म्हणटा तो कांयच करपाक सोदना, 20 वर्सां जाली तो कांयच करना, आनी गेल्ले पट एशुरंस दिता की आपूण करतलो, मुखार पळया मुखार पळया करून ते एशुरंस दिता मुखार मुखार म्हणून, आतां 70 इयर्स जाली तर अजून कांयच खबर ना तेगे करपाची, ही वाट आमी अशीच उरल्या. आतां 20 वर्सां गेली अजून पासून कोणे आमचो रस्तो घेवंक ना, हे कोणे कानार घेवंक ना, एमएलए येताय पळयताय वयताय आणि आम्ही वोट घाल म्हण वोट घाताय पण रस्तो येना, जे वोट घालून तो इलेक्ट झालो त्याच्या उपरांत खबर कोण करिना, हे आता आम्ही पळयताय आणि कोण कितें झाले, एक बायल प्रेग्नन्सी येता ते कितको हांव उबान हाडले, एक कोण वता एक मनीस मेल्लो देखून ताका आमी उबान हांव तिंगोन गेला, आणि हे मुखारी कोण मरपो आहाय ते कितको वतले आमी. आमची अपेक्षा असा जशी यांनी सांगला तशी, तू खंय दारांत येता खंय जाली 20-25 वर्सां वोट दी म्हण सांगपाक, प्रत्येक खंय कोण रिप्रेझेंटेटिव्ह असा वोट मागपाक येतात आणि ते बापले आपले काम खंय जातले म्हणून वोट मारतात, बट यू ऑल हॅव फेल डेम बिग टाइम, बट एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स एक मनीसपणा खातीर हांव अपेक्षा करता की तू एनओसी घेतलो आणि एस्टिमेट करून हो रस्तो करून दितलो, नाल्यार तुका मागीर अधिकार आसपाना दोंगरेर ह्या वाठारांत पांय घालपाक. आणि आम्ही येले त्यांना रिझन खूप सांगतालो, इमेल माय सदां येताले, इमेल माय सदां येताले रस्तो कर रस्तो कर, ती येन येल इथं जाणटेली ती 70 वर्सां झाली तशीच येताली ती, आणि कोत्ता कोत्ता ती देखून मरून गेली, मरून गेली पण आज रस्तो जाऊ मरून गेले पण रस्तो.